एकदा संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस आमने सामने आलेले आहेत। राऊतांनी नाशिकच्या दौऱ्यात फडणवीसांना टोला लगावला। वाघाच्या जबड्यात हात घालणारे अटकेला का घाबरत होते असा टोला फडणवीसांना राऊतांनी लगावलेला आहे। राऊत नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यावेळी फडणवीसांच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा माध्यमांनी उल्लेख केला आणि राऊतांना प्रश्न विचारला। यावेळी केंद्र सरकार राज्य सरकारवर संजय राऊतांनी टीका केली, पण बोलण्यातला मुख्य मुद्दा असा होता की फोन टॅपिंग करणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई केली नाही, उलट त्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घेतले। हे गुन्हे का मागे घेतले, मग वाघाच्या जबड्यात हात घालणारे अटकेला का घाबरत होते असा टोला हा फडणवीसांना लगावला। फडणवीसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी असं एक वक्तव्य केलं होतं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की माझ्या अटकेची तयारी ही राज्य सरकारच्या काळात केली होती आणि अटकेचा आदेश कोणी दिला हे कुणीही समजू शकत। आमचे फोन टॅप करणारे, आमचे फोन चोरून ऐकणारे, त्यांच्यावर गुन्हे होते दाखल केलेले, तुम्ही गुन्हे कशा काय मागे घेऊ शकता तपास पूर्ण झाल्याशिवाय? ही तुमची काम करण्याची पद्धत आहे का? आणि स्वतःच्या संदर्भात काय चौकशीचं प्रकरण आलं की मग बोभाटा करायचा की मला अटक करणार, मला अटक करणार, कोणी त्यांना अटक करणार नव्हतं। 2.5 वर्षामध्ये अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य महाविकास आघाडी सरकारमध्ये कधी झालं नाही आणि आम्ही केलंही नसतं उद्धव ठाकरे यांनी।